नमस्कार, मी किरण. इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिलीप सीताराम पाटील हे प्रभाग क्रमांक 2 अ मधून अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यांची निशाणी बॅट आहे. दिलीप पाटील यांनी आजपर्यंत खूप सामाजिक कामे केली आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून आपण सर्वांना साथ दिली, परंतु रहिवाशांच्या समस्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. अजून किती वेळ पाहिजे कामे करण्यास, असे यावेळी दिलीप पाटील यांनी सांगितले. आधी कामे वेळोवेळी नाही झाली, पण आता खरी वेळ आहे प्रभागाचे चित्र बदलण्याची. MIDC च्या प्रदूषणास आळा घालण्याचा प्रयत्न करणार. प्रभागातील प्रत्येक गावांमध्ये खेळाचे मैदान तयार करणार, समाज मंदिर बांधणार, तसेच चौक सुशोभित करणार, असे वचन दिलीप पाटील यांनी नागरिकांना दिले. काही गावातील प्रश्न सोडवण्यासाठी, उदाहरणार्थ पेवर ब्लॉक बसवणे, पाण्याच्या समस्या, न हायवेला स्पीड ब्रेकर बसवणे, अशी विविध कामांचा एक पाठपुरावा करून ते सोडवण्याचा प्रयत्न. जे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्याबाबत, महिलांच्या सुरक्षेबाबत स्पेशल पोलीस बीट स्थापन करणं, तळजा MIDC जवळ केमिकल पाण्याचं दूषित पाणी आमच्या कासडी नदीत सोडलेलं आहे, ते पुन्हा आमच्या प्रभाग 2 क्रमांकामध्ये जे विविध समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. विषय पुनर्वसन करणार, डोंगऱ्याचा पाडा, पालेखुर्द, पडगाव, जे काही आमच्या प्रभागामध्ये जे येणारी गावं आहेत ते ज्या कुठल्याच अडचणी येत असतील ते सोडवण्याचा महापालिकेद्वारे हे प्रयत्न करतात. देवीचा पाडा, नागसरी, या अशा म्हणजे प्रभाग 2 क्रमांक आहे आमचा, त्यामध्ये ज्या काही समस्या उद्भवणाऱ्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. 2 मध्ये ज्या आमची जी गावं येतील त्यामध्ये ज्या दैनंदिन समस्या येतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. महापालिकेकडनं ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या प्रभाग 2 मध्ये पूर्णतः लक्ष देऊन ज्या समस्या आहेत आपल्या समस्या त्या महापालिकेद्वारे किंवा शिरकोद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करू. प्रभाग क्रमांक 2 मधील जनतेला एवढंच माझं आव्हान आहे की येणाऱ्या 24 तारखेच्या निवडणुकीत मला बॅट या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड मताने बहुमताने विजयी करा. नम्र विनंती. ब्युरो रिपोर्ट, इंडिया TV न्यूज. तर या होत्या इंडिया TV न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.